नमस्ते रामकृष्ण हरी, मी श्रीरंग गायकवाड। मला एका गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटतंय, ते म्हणजे मंदिर उघडण्यासाठी आंदोलनं आता सुरू झालेली आहेत आणि आश्चर्य याच्यासाठी आहे की कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही। हा कोरोना अजूनही हातपाय पसरतोच आहे, पेशंटची संख्या वाढतीये, मृतांची संख्या वाढतीये। येत्या 2 महिन्यामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये ही पेशंटची आणि मृतांची संख्या आणखी वाढेल अशा बातम्या येत आहेत। पेशंटला ऑक्सिजन बेड मिळत नाहीत, डॉक्टर रात्रंदिवस अहोरात्र काम करतायत, आरोग्य कर्मचारी असोत, स्वच्छता कर्मचारी असोत, त्यांना सुविधा मिळत नाहीत। अशा वेळी माणसांनी माणसांची काळजी घ्यावी, अशा वेळी राजकीय पक्षांनी या सगळ्या वॉरियर्सना, या सगळ्या लढणाऱ्या सैनिकांना, म्हणजे डॉक्टर्सना, पोलिसांना, आरोग्य सेवकांना, स्वच्छता कर्मचाऱ्यांना, यांना मदत करावी। हे सोडून मंदिर प्रवेशासाठीची जी आंदोलनं आहेत ही अत्यंत अनाकलनीय आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे। मधल्या काळात म्हणजे गेल्या 2 दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओवर आवाहन करणारी जाहिरात पाहिली। पुण्यामधली ही जाहिरात आहे, त्याच्यामध्ये पुण्याचे महापौरही दिसत आहेत आणि ती जाहिरात अशी आहे की गणेश मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते खंतावलेले आहेत की यंदाचा गणेशोत्सव त्यांना जल्लोषात साजरा करता येत नाही आहे, विसर्जन मिरवणुका काढता येत नाही आहेत। अशावेळी एक छोटी चिमुरडी तिथं बसली आहे, गणपतीचं चित्र काढते, ती या सगळ्या लोकांचं घरातल्या ऐकते आणि मग ती हळूच गणपतीची मूर्ती उचलून बाजूला घेऊन जाते। सगळेजण तिला शोधतायत आणि मग ती चिमुरडी जेव्हा सापडते तेव्हा तिच्या हातात गणपतीची मूर्ती आहे आणि ती म्हणते, तुम्ही जर सगळे गर्दी करून जर गणपती विसर्जनाला जाणार असाल तर माझ्या या बाप्पाला कोरोना होईल ना। मला वाटतं या छोट्या मुलीला जे कळतं, जी समज आहे, ती आपल्याला नाही आहे का? आज तर पुण्याचे महापौरसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले मी बघितले, चॅनलवर ते बोलत होते आणि ते असं म्हणत होते की मंदिरं उघडी झालीच पाहिजेत। मान्य आहे मंदिरं उघडी झालीच पाहिजेत, पण हे जे कोरोनाचं संकट आहे, या कोरोनाच्या संकटाशी आपण लढायला पाहिजे ना। कारण हा गर्दीला विळखा घालणारा असा हा रोग आहे, व्याधी आहे, आणि त्याच्यापासून आपण वाचायला पाहिजे। मला असं वाटतं की आत्ताच्या काळात आंदोलनं करण्याची याच्यासाठी गरज आहे, ज्या पेशंटना ऑक्सिजन बेड मिळत नाही आहे, ज्या डॉक्टरांना सुविधा मिळत नाही म्हणून ते आंदोलन करताना आपल्याला दिसले, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे। हे सोडून आपण मंदिरांसाठी आंदोलन करणं मला असं वाटतं या काळात अनुचित आहे, उचित नाही। कारण देवाला जरी तुम्ही विचारलं या काळामध्ये की देवा मंदिरं उघडायला पाहिजेत काय, तर देव सुद्धा म्हणेल, बाबांनो तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या। संत तुकाराम महाराज तर एके ठिकाणी एका अभंगामध्ये म्हटले होते, आमुची या भावे तुझं देव पण तेका विसरणी राहील अशी, म्हणजे आमची भावभक्ती आहे म्हणून तुला देव पण आलेला आहे। अशा वेळी आपण मंदिरांमध्ये असोत किंवा विविध धार्मिक उत्सवांमध्ये असोत, हे गर्दी करून जाणं टाळलं पाहिजे, हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळख हवा देव तेथेची जाणावा। आता जे डॉक्टर 24 तास काम करतायत त्यांच्यामध्ये साधू आहे, त्यांच्यामध्ये देव आहे। देवाची एवढी सुंदर व्याख्या दुसरी आणखी क्वचितच कुठेतरी सापडेल। म्हणजे या लोकांची सेवा करणं, त्यांना सुविधा देणं, याच्यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे, याच्यासाठी आंदोलनं करायला पाहिजेत। आणि देव हा असतो कुठं तर देव चराचरात भरून राहिलेला आहे, संतांनी आपल्याला हे सांगितलेलंच आहे। देही असुनीय देव वृथा फिरतो निर्दैव, देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, असा संत तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे ना। आणि आचार्य अत्रेंनी त्यांच्या प्रीतिसंगम नाटकामध्ये एक गाणं या अभंगावरूनच रचलेलं आहे, ते गीत असं आहे, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर, देव देहात देहात का हो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना देही देव का पहाना। याचा अर्थ देव हा माणसांमध्येच वसलेला असतो, माणसाच्या हृदयात वसलेला असतो, एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांची काळजी घेणं, याच्यामध्येच देव असतो। आत्ता सध्या गणपतीचे दिवस सुरू आहेत, गणपतीमध्ये सुद्धा गणपतीची एक गोष्ट आहे, गणपती आणि त्याचा भाऊ कार्तिकीय यांना शंकर पार्वतींनी, म्हणजे त्यांच्या मातापित्यांनी सांगितलं की जा पृथ्वी प्रदक्षिणा करून या, थोडंसं पुण्यगाठीशी बांधा। कार्तिकीय स्वामी मोरावरून उड्डाण करून पृथ्वीच्या प्रदक्षिणेला गेले, तेच गणपती रायाने काय केलं तर या दोघा मातापित्यांनाच फेरी घातली आणि म्हणाले झाली माझी प्रदक्षिणा पूर्ण, लाभलं मला पुण्य, कारण माझे आई वडील हेच माझे देव आहेत। अशा पद्धतीची गणपतीची गोष्ट आहे। याचा अर्थ आपला जो धर्म आहे हा धर्म आपल्याला हेच सांगतोय की माणसांनी माणसांची काळजी घ्यावी। मंगेश पाडगावकरांनी एक फार सुंदर गीत लिहिलेलं आहे, बघा आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे, कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी।
आधुनिक वाल्मिकी जे आहेत गदी माडगुळकर यांनी सुद्धा एक सुंदर गीत लिहिलेलं आहे आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्य आहे। ते पुढे असं म्हणतात, देव मूर्तीत ना मावे तीर्थक्षेत्रात ना दावे, देव आपणात आहे शिर झुकवून या पाहे, तुझ्या माझ्या जडदेही देव भरोनिया राही। आता हे आपल्याला संतांनी 700 वर्षांपूर्वीपासून सांगून ठेवलेलं आहे, म्हणून तर यंदाच्या वर्षी आषाढीची वारी गेली नाही, पण त्याच्यामध्ये वारकऱ्यांना ते फार मनाला लावून घेतलेलं नाही, कारण त्यांना माहिती आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, आपल्या कामातच राम शोधणारे संत कबीरांपासून तर संत तुकारामांपर्यंत सगळे संत आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, गाडगेबाबांनीही तेच सांगितलेलं आहे। असं असताना आपण आपली काळजी घेणं हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आता पंढरपूरच्या मंदिराबद्दलचाच प्रश्न आहे, तर त्या मंदिरामध्ये सॅनिटायझर वापरू नये, कारण त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण असतं आणि ते वर्ज्य आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं त्याच्यात काही तथ्य असेल, पण ते टाळता येईल, कारण हा देव असा आहे की त्याच्या पायावर आपल्याला डोकं ठेवून दर्शन घेता येतं, काही दिवस हे दर्शन लांबवता येईल। मुखदर्शनाचा एक पर्याय उपलब्ध आहेच, देव दूर राहतो आणि तुम्ही मुखदर्शन लांबून करू शकता, शिवाय दोन माणसांमध्ये अंतर ठेवून, म्हणजे सरकारने ज्या नियम अटी घालून दिल्यात डिस्टन्सिंगचे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळून हे दर्शन आपल्याला घेता येऊ शकेलच। बरं, वारकऱ्यांचा कुठं आग्रह असतो, वारकऱ्यांनी तर आषाढी एकादशीला किंवा इतर वेळीसुद्धा नुसतं मंदिराचा कळस जरी त्यांना डोळ्याला पडला तरी ते आपल्या विठ्ठलाचं दर्शन झालं असं म्हणतात। संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय तसं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणू जेव्हा पुले, आता जे रंजले गांजले कोण आहेत, कोरोनाचे पेशंट आहेत, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचा फंड त्याच्यासाठी पूर्णपणे खर्च केला जात नाही त्याच्यावर बोललं पाहिजे, त्याच्यावर आंदोलनं केली पाहिजेत, पीएमचा फंड त्याच्यासाठी वापरला जातोय का हेही पाहायला पाहिजे, या गोष्टी आहेत ज्या आपण आंदोलनं याच्यावर करायला पाहिजेत, हे सोडून आपण या गोष्टींसाठी आंदोलन करावीत असं मला वाटतं, खऱ्या भक्तांनाही वाटणार नाही आणि खुद्द देवालाही वाटणार नाही। म्हणून आपण माणसांनी माणसांचा विचार करायला पाहिजे आणि या कोरोनाच्या संकटावर आपण मात करायला पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद। रामकृष्ण हरी।